नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी करंट अफेअर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आहे 19 जुलै आणि आजच्या दिवसातील जेवढे जेवढे महत्त्वाचे करंट अफेअरचे क्वेश्चन बनतील ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार। मित्रांनो, व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवीन असेल तर हे लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। बघा, कालच्या सत्रामध्ये आपण एक प्रश्न विचारलेला होता आणि बऱ्याच मुलांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप केलेलं आहे। प्रश्न बघा काय होता, देशातील रेल्वे आणि महामार्ग प्रकल्पाची अंमलबजावणी जलद गतीने व्हावी म्हणून शासनाने कोणती मोहीम सुरू केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अमृतसर मोहीम ही शासनाने सुरू केलेली आहे। बघा, आजच्या सत्रातील क्वेश्चनला आपण सुरुवात करूया। पहिला क्वेश्चन बघा, अलीकडेच कोणत्या स्टार अष्टपैलू क्रिकेटपटूने एक दिवसीय सामन्यातून निवृत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे? तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, बेन स्टोक या अष्टपैलू क्रिकेटपटूने एक दिवसीय सामन्यातून निवृत्ती जाहीर केलेली आहे। इमेजमध्ये पाहू शकता। आणि मित्रांनो, हा खेळाडू इंग्लंड या देशाचा आहे, लक्षात ठेवा। एक्झामला तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। त्यानंतरचा बघा दुसरा क्वेश्चन, बघा खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या दिवशी नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो? तर बघा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 18 जुलै रोजी नेल्सन मंडेला दिवस आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो। तर बघा, आता याबद्दल थोडीशी महत्त्वाचे जे काही एक्झाम ओरिएंटेड मुद्दे आहेत ते आपण पाहूया। बघा, नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस, पूर्ण नाव नेल्सन रोहिल लाल हलाल मंडेला, ही नेल्सन मंडेला यांची 104वी जयंती आहे मित्रांनो। त्यानंतर बघा, दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष, 1993 त्यांना नोबेल शांतता पारितोषिक मिळाला। त्यानंतर बघा, 1990 मंडेला यांना भारतरत्न पुरस्काराने तर 2002 स्वातंत्र्य पदक मिळाले। लक्षात ठेवा, त्यांना हे महत्त्वाचे पुरस्कार मिळालेले आहेत। त्यानंतर बघा, हा दिवस 2009 साजरा केला जातो आणि पहिला UN मंडेला दिवस 18 जुलै 2010 साजरा केला जातो। त्यानंतर बघा महत्त्वाचा पॉईंट, लॉन्ग ऑक टू फ्रीडम हे दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांनी लिहिलेले आत्मचरित्र आहे आणि लिटल ब्राऊन अँड कंपनीने 1994 प्रथम प्रकाशित केले होते। त्यानंतर बघा, वर्णभेद विरोधी कार्यकर्ते नेल्सन मंडेला यांना दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने 1962 27 वर्ष तुरुंगात टाकलेले होते। लक्षात ठेवा, हे काही महत्त्वाचे त्यांच्याबद्दल माहिती आहे एक्झाम ओरिएंटेड, तुम्हाला एक्झामला यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। त्यानंतर बघा, आता जुलै महिन्यामध्ये महत्त्वाचे इतर दिवस आहेत ते आपण थोडे रिवाईज करून घेऊया। बघा, 1 जुलैला वसंतराव नाईक दिन, त्यानंतर महाराष्ट्र कृषी दिन आणि राष्ट्रीय डॉक्टर दिवस हे आणि राष्ट्रीय पोस्टल टपाल कामगार दिन हे महत्त्वाचे 4 दिवस 1 जुलैला असतात। त्यानंतर बघा, 3 जुलैला बघा प्लॅस्टिक बॅग मुक्ती दिन, 4 जुलैला अमेरिका स्वातंत्र्य दिन, 10 जुलै मातृ सुरक्षा, 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिन, 12 जुलै कागदी पिशवी दिवस, त्यानंतर 15 जुलै जागतिक युवा कौशल्य दिन, 17 जुलैला 2 दिवस मित्रांनो आंतरराष्ट्रीय न्याय दिवस आणि जागतिक इमोजी दिवस हे 2 दिवस 17 जुलैला आहेत। त्यानंतर 18 जुलैला बघा आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिन, त्यानंतर 20 जुलै बघा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन, 23 जुलै वनसंवर्धन दिन, 26 जुलै कारगिल विजय दिन, 28 जुलै जागतिक हेपेटायटिस दिन। मित्रांनो, हे काही महत्त्वाचे जुलै महिन्याचे दिवस आहे, लक्षात ठेवा, एक्झामला तुम्हाला यावरती प्रश्न विचारला जातो। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा, खूप महत्त्वाचा आहे, अलीकडेच भारताने COVID-19 लसीकरणाचा टप्पा इतका कोटी केला आहे, म्हणजेच किती कोटीचा टप्पा पार केलेला आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 200 कोटीचा टप्पा भारताने अलीकडेच पार केलेला आहे। आता याबद्दल थोडी डिटेलमध्ये माहिती बघूया। बघा, महत्त्वाचे मुद्दे एक्झाम ओरिएंटेड, अलीकडेच भारताने COVID-19 लसीकरणाचे 200 कोटीचा टप्पा पार केला। सर्वाधिक लसीकरण करणारे उत्तर प्रदेश राज्य आघाडीवर आहे, 34.41% उत्तर प्रदेशाने COVID-19 लसीकरण केलेलं आहे। त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र राज्य आहे, 17.5%, तिसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगाल हे राज्य आहे, 14.40%, आणि बिहार आणि मध्य प्रदेश अनुक्रमे 4थ्या आणि 5व्या क्रमांकावरती आहे। लक्षात ठेवा, एक्झामला तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। त्यानंतरचा 4था क्वेश्चन बघा, अलीकडेच कोणाची IMF वॉल ऑफ माजी चीफ इकॉनॉमिस्ट वैशिष्ट्यकृत म्हणून नियुक्ती केलेली आहे किंवा नियुक्ती झाली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, गीता गोपीनाथ यांची IMF वॉल ऑफ माजी चीफ इकॉनॉमिस्ट म्हणून वैशिष्ट्यकृत नियुक्ती करण्यात आलेली आहे। इमेजमध्ये पाहू शकता तुम्ही। आता बघा, महत्त्वाचे मुद्दे बघा जे की आपल्या एक्झामला ओरिएंटेड आहेत। भारतात जन्मलेल्या गीता गोपीनाथ आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
च्या माजी मुख्य अर्थशास्त्राच्या भिंतीवर दिसणारी पहिली महिला आणि दुसरी भारतीय ठरलेली आहेत. लक्ष ठेवा, म्हणजे त्यांचा समावेश ह्या ज्या तुम्ही पाहू शकता इमेजमध्ये, या ठिकाणी जे जे शास्त्रज्ञांचे इकॉनॉमिकचे जे त्यांनी फ्रेम लावलेले आहेत, या ठिकाणी यांचा पण फ्रेम लावण्यात आलेले मित्रांनो, ते भारतीय आहेत. म्हणून दुसऱ्या क्रमांकाची भारतीय आहे. तर बघा पहिल्या क्रमांकावरती कोण आहे आपण ते पाहूया. बघा हा सन्मान मिळवलेले पहिले भारतीय रघुराम राजन आहेत. जे रघुराम राजन रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर, त्यांचा हा पहिला क्रमांक आहे. तर आणि गीता गोपीनाथ यांचा दुसरा क्रमांक आहे. हे 2003 ते 2006 दरम्यान IMF चे मुख्य अर्थशास्त्रज्ञ आणि संशोधक संचालक होते. त्यानंतर बघा गीता गोपीनाथ यांची 2018 IMF चे मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती. लक्षात ठेवा, एक्झामला तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता या ठिकाणी बघा IMFचा फुल फॉर्म बघा, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. स्थापना झाली 27 डिसेंबर 1945, मुख्यालय Washington DC, आणि सदस्य देश आहे 190 आणि अध्यक्ष आहे क्रिस्टिना जॉर्जिया, हे सध्या IMFचे अध्यक्ष आहे. त्यानंतरचा बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा, खूप महत्त्वाचा हा क्वेश्चन आहे. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या जिल्ह्यातून बुदेलखंड एक्सप्रेसचे उद्घाटन केले. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, जलन जिल्ह्यातून त्यांनी बुदेलखंड एक्सप्रेसचे उद्घाटन केलेले आहे. आता याबद्दल स्पर्धा परीक्षा दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे पाहूया. बघा महत्त्वाचे मुद्दे बघा, उत्तर प्रदेशातील जलौन जिल्ह्यात बुदेलखंड एक्सप्रेसचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले. त्यानंतरचा पॉईंट बघा, बुदेलखंड दुधगती मार्ग चित्रकूट, बांदा, महोबा, हरिमपूर, जलौन, ओरिया आणि इटवा या 7 जिल्ह्यातून जाणार आहे. हा जो बुदेलखंड एक्सप्रेस आहे मित्रांनो, हा 7 जिल्ह्यातून जाणार आहे. लक्षात ठेवा, एक्झामला क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. त्यानंतरचा पॉईंट बघा, हा 296 किलोमीटर लांबीचा 4 लेन एक्सप्रेसवे आहे, जो सुमारे 14,850 कोटी रुपये खर्च करून बांधला गेला आहे. त्यानंतर बघा, नंतर ते 6 पदरी करण्यात येणार असून त्यात 4 रेल्वे पूल, 18 मोठे पूल आणि 286 छोटे पूल आहेत. त्यानंतरचा पॉईंट बघा, हे विक्रम 28 महिन्यात त्यांच्या वेळेच्या 8 महिने आधीच त्यांनी पूर्ण केलेला. हा जो एक्सप्रेस त्यांनी बांधला, त्यांनी 28 महिन्याच्या आतच हा विक्रम त्यांनी पूर्ण केलेला आहे. हे चित्रकूट जिल्ह्यातील भरतकुम जवळील गोंडा गावापासून सुरू होते आणि इटवा जिल्ह्यातील कुद्रेल गावाजवळ संपते आणि आग्रा लखनौ एक्सप्रेसमध्ये विलीन होते. लक्षात ठेवा. त्यानंतरचा पॉईंट बघा, पंतप्रधान मोदी यांनी 19 फेब्रुवारी 2020 रोजी बुदेलखंड एक्सप्रेसची पायाभरणी केलेली होती. त्यानंतर बघा, यामुळे बुदेलखंड प्रदेशातील आर्थिक विकासाला चालना मिळेल आणि 13 दुधगती मार्ग असलेले उत्तर प्रदेश एक्सप्रेसचे सर्वात मोठे हे जाळे आहेत. लक्षात ठेवा, हे एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला यावरती क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतरचा बघा, आता उत्तर प्रदेशचा उल्लेख झाला तर आता उत्तर प्रदेशबद्दल थोडीशी माहिती पाहूया एक्झामच्या दृष्टीने. राजधानी आहे लखनौ, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. त्यानंतर बघा, राज्यपाल आनंदीबेन पटेल. नॅशनल पार्क दुधवा राष्ट्रीय पार्क, चंद्रबाबा वन्यजीव विहार आणि काही महत्त्वाची पर्यटन स्थळे आहेत. त्या बघा, ताजमहल, मुंशीघाट, काशी विश्वनाथ मंदिर, बुलंद दरवाजा आणि मॅपमध्ये पाहू शकता या ठिकाणी उत्तर प्रदेश आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, अलीकडेच कोणाला क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार जाहीर करण्यात आला. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, रुंदताई खरात यांना अलीकडेच नाना क्रांतिसिंह पाटील या सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. इमेजमध्ये पाहू शकतात, हे आहेत रुंदताई करात. आता याबद्दल बघा थोडीशी डिटेलमध्ये माहिती घेऊया. रुंदताई करात यांना क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार जाहीर. त्यानंतर बघा पॉईंट, क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठाच्या वतीने दिला जाणारा क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार चालू वर्षी रुंदताई करात यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा, करात हे पश्चिम बंगालमधील असून विद्यार्थी दशेपासून SFI या लढाऊ संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थी प्रश्नावर संघर्ष करत आले आहे. त्यानंतर बघा, दिल्लीमधील कापड गिरणी मजुरांच्या हक्कासाठी कामगार संघटनेच्या माध्यमातून काम केलेले आहे त्यांनी. त्यानंतरचा पॉईंट बघा, 2005 पश्चिम बंगालमधून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून आल्या. 6 ऑगस्ट रोजी विटा येथे क्रांतिसिंह नाना पाटील सभागृहात प्राध्यापक डॉक्टर तारा भावळकर यांच्या अध्यक्षतेखाली प्राचार्य विश्वास सायनसकर यांच्या हस्ते पुरस्कार क्रॉम्बडे रुंदताई करात यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्यानंतर बघा, आता या पुरस्काराचे स्वरूप बघा, मानपत्र, सन्मानचिन्ह, शास्त्रीफल आणि 21,000 रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला एक्झामला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा, खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे इकॉनॉमिक्सच्या करंटवरती. हा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, IMP करून ठेवा हा क्वेश्चन. सतत विकास निर्देशांक SDG 2022 खालीलपैकी कोणत्या संस्थेने जाहीर केला. हा जो अहवाल आहे, निर्देशांक आहे, विचारलं की हा कोणत्या संस्थेने जाहीर केलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, संयुक्त राष्ट्र या संघटनेने सतत विकास निर्देशांक SDG
सस्टेबल डेव्हलपमेंट गोल्स हा निर्देशांक त्यांनी जाहीर केलेला आहे. आता याबद्दल बघा महत्त्वाचे पॉईंट पाहूया. SDG निर्देशांक अहवाल 2022 संयुक्त राष्ट्राने जारी केला. SDG निर्देशांक अहवाल 2022 नुसार 3 नॉर्डिक देश फिनलँड डेन्मार्क स्वीडन हे पहिल्या क्रमांकावरती आहे किंवा शीर्ष टॉप स्थानावरती आहे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा SDG निर्देशांक अहवाल 2022 नुसार भारत यावर्षी 121व्या क्रमांकावरती आहे. लक्षात ठेवा भारताची क्रमवारी आहे 121वी. त्यानंतर बघा SDG निर्देशांक अहवाल 2022 नुसार SDG ध्येय 1 गरिबी नाही आणि SDG लक्ष 8 सभ्य काम आणि आर्थिक विकासवरील कामगिरी अनेक कमी उत्पन्न देश आणि निम्न मध्यम उत्पन्न असलेल्या देशामध्ये महामारीपूर्व पातळी कमी आहे. त्यानंतर बघा SDG निर्देशांक अहवाल 2022 अंतर्गत समृद्ध देशामधील हवामान आणि जैवविविध लक्ष्यावर प्रगती अत्यंत संस्थ आहे. त्यानंतरचा बघा पॉईंट युनायटेड नेशनच्या SDG निर्देशांक अहवाल 2022 नुसार महामारी आणि रशिया युक्रेन युद्धामुळे जागतिक आर्थिक वाढ 0.9% कमी झाली आहे ज्याचे खालील दुष्परिणाम होऊ शकतात. आता दुष्परिणाम काय होऊ शकतो बघा अन्न आणि इंधनाच्या किमतीत वाढणे जागतिक पुरवठा आणि व्यापार व्यवसाय आर्थिक बाजाराची कमतरता हा महत्त्वाचा परिणाम होऊ शकतो. त्यानंतरचा बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा महत्त्वाचा क्वेश्चन आहे. AS-400 मिसाईल डिफेन्स सिस्टम भारत कोणत्या देशाकडून खरेदी करणार आहे किंवा खरेदीचा मित्रांनो मार्ग मोकळा झालेला आहे त्याबद्दल हा आपण क्वेश्चन घेतलेला आहे. तर बघा क्वेश्चन काय AS-4000 मिसाईल डिफेन्स सिस्टम भारत कोणत्या देशाकडनं खरेदी करणार आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रशियाकडनं AS-400 मिसाईल भारत घेणार आहे. तुम्ही अशा प्रकारचं हे मिसाईल आहे लक्षात ठेवा. आता याबद्दल सविस्तर डिटेल न्यूज बघा. महत्त्वाचे मुद्दे बघा रशियाकडून भारत AS-400 मिसाईल डिफेन्स सिस्टम खरेदी करण्याचा भारताचा मार्ग मोकळा. बघा रशियाकडून AS-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली खरेदी करण्यासाठी भारत देशाला अमेरिकन निर्बंधातून सूट देण्यात आलेले लक्षात ठेवा. यावरती निर्बंध अमेरिकेने घातलेली होती. त्यानंतर बघा अमेरिका संसदमध्ये CAATCA या कायद्यामध्ये बदल करण्यासाठी विधेयक आवाजी मताने मंजूर करण्यात आले. त्यानंतर रशियाकडून AS-4000 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली खरेदी करण्याचा भारताचा मार्ग मोकळा झालेला आहे. चीनच्या आक्रमकतेला तोंड देण्यासाठी अमेरिकेने सरकारने हा निर्णय घेतला आहे. ऑक्टोबर 2018 साली भारताने रशियासोबत 5 बिलियन अमेरिकी डॉलर इतकी खरेदी करार केलेला होता. यामध्ये रशियाकडून भारताचा 400 मिसाईल डिफेन्स सिस्टम मिळणार होत्या. तर बघा मित्रांनो हे टोटल एकूण भारत 5M डिफेन्स मिसाईल सिस्टम घेणार आहे. रशियाकडून लक्षात ठेवा तुम्हाला एक्झामला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि बघा आजचा प्रश्न शेवटचा प्रश्न हा तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण या प्रश्नाचं योग्य उत्तर पाहणार आहोत. बघा प्रश्न काय विचारलाय कोणते शहर SCO ची पहिली सांस्कृतिक आणि पर्यटन राजधानी असेल. या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण या प्रश्नाचं योग्य उत्तर पाहणार आहोत. मित्रांनो बघा अशा प्रकारचे हे 19 जुलैचे महत्त्वाचे करंट अफेअरचे क्वेश्चन होते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि चॅनलला जर नवीन असेल तर ते लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉनवर क्लिक करून सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.